तेलंगणाचे मुख्यमंत्री KCR यांनी आशिष देशमुख यांना भारतीय राष्ट्र समिती पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदाची ऑफर दिली आहे. त्यामुळे आशिष देशमुख भारतीय राष्ट्र समितीच्या मार्गावर आहेत की काय असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय. मात्र आशिष देशमुखांनी विचार करण्यासाठी वेळ घेतलाय, त्यामुळे आशिष देशमुख आता काय नेमका निर्णय घेतात याकडे लक्ष लागलंय. त्यांनी मला त्यांच्या हैदराबादच्या फार्म हाऊसवर बोलवून घेतलं, दिवसभर त्या निमित्ताने चर्चा केली आणि त्यांच्या माध्यमातून काम त्यांचं व्हावं ह्या पद्धतीचं त्यांचा एक विनंती होती. स्वाभाविक आहे, त्यांचा नवीन पक्ष आहे, मला काँग्रेस पक्षाने बाहेर काढला आहे, तर या अनुषंगाने त्यांचे ते प्रयत्न असावेत. त्यांनी तुम्हाला महाराष्ट्र प्रदेश त्यांच्या पक्षाचं भारतीय राष्ट्र समितीच्या प्रदेश अध्यक्षपदाची ऑफर दिली आहे. त्याने त्यांनी नक्कीच महाराष्ट्राच्या त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षपदाची ऑफर दिली, सोबत राज्यसभेची देखील ऑफर दिली, पण ह्या सर्व संदर्भामध्ये सखोल असा विचार करून आणि आमच्या वडिलांशी सल्लामसलत करून काय जो तो निर्णय आम्ही घेऊ. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.